दरम्यान राज ठाकरेंनी दिल्या स्वबळाच्या नाऱ्यावरून विरोधकांनी राज ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. बिनशर्त देऊ केलेला पाठिंबा राज ठाकरेंनी मागे का घेतला असा सवाल विरोधकांनी केला आहे. शिवसेना युबीटीच्या टीकेमुळे मनसेही आक्रमक झाली. मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत. त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 225 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. राज ठाकरेंनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. महिना दोन महिन्यांपूर्वी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरेंची भाषा कशी बदलली असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. यात सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288-225 काय ज्या काय ते जागा लढणार आहे, हे आश्चर्यकारक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज ठाकरेंवर टीका म्हणजे डबल ढोलकी असल्याचा आरोप भाजपनं केला. दुसऱ्यांना डबल ढोलकी बोलण्या अगोदर तुमची भूमिका 2019 अगोदर काय होती विधानसभेच्या आणि 2019 नंतर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बिस्किट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली ह्याबद्दल पहिला भूमिका स्पष्ट करा आणि मग दुसऱ्यांवर टीका करा. संजय राऊत बोलायचं म्हणून उगाचच काहीतरी बोलत असल्याचा पलटवार मनसेनं केलाय. मला वाटतं ही मूर्खारखी बडबड जी आहे ही संजय राऊतांनी बंद करावी. 4 कॅमेरे आपल्या घरासमोर येतात त्यामुळे आपण थोबाड उघडलंच पाहिजे आणि काहीतरी बोललंच पाहिजे अशी जी भूमिका आहे मला वाटतं ही स्थायी भाऊ त्यांनी बदलला पाहिजे. त्यांचा राज ठाकरेंच्या भूमिका वारंवार बदलत असतात असा आरोप विरोधक करतात. महायुतीला दिल्या पाठिंब्यावरूनही राज ठाकरेंनी भूमिका बदलली आहे. या बदललेल्या भूमिकेवरून राज ठाकरेंवर निशाणा साधण्याची आयतीत संधी विरोधकांना मिळाली आहे. स्वप्नील साधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.